मित्रांनो आपल्या टिप्स इन मराठी चॅनल ला सबस्क्राईब करा आणि आमची नवनवीन अपडेट माहितीपर व्हिडिओ सर्वात अगोदर पाहण्याकरिता बेल ऐकन वर क्लिक करा आज आपण या व्हिडिओमध्ये नोव्हेंबर महिन्यात जो की येत्या रविवार पासून नोव्हेंबर महिन्यात सुरुवात होणार आहे या महिन्यात बँका एकूण नऊ दिवस बंद राहणार आहे तर त्या कोणत्या कोणत्या तारखेला बंद राहणार आहेत याबद्दलची सविस्तर माहिती देणार आहोत तरी आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे आपणास ही माहिती संपूर्ण सविस्तरपणे मिळू शकेल सणासुदीच्या काळात बँकांना असलेल्या सुट्ट्या लक्षात ठेवून बँका संबंधी कामाचे नियोजन करावे लागते जर का तुम्हाला बँका संबंधी काही कामे असतील तर ते वेळेत पूर्ण करा येत्या रविवार पासून नोव्हेंबर महिन्याला सुरुवात होणार आहे त्यामुळे येत्या नोव्हेंबर महिन्यात किती दिवस बँका बंद असणार याची माहिती सर्व बँकांच्या ग्राहकांना असणे अत्यंत गरजेचे आहे नोव्हेंबर महिन्यात बँका कोण कोणत्या दिवशी बंद राहणार आहेत हे अगोदरच समजल्यास तुम्हाला बँकेशी निगडीत कामे तात्काळ उरकून घेता येतील त्यामुळे परिणामी सणासुदीच्या व्यस्त काळात तुम्हाला तुमच्या कामात होणारा उशीर पण टाळता येईल हल्लीच्या काळात ऑनलाईन बँकिंग मोठ्या प्रमाणात सुरू झालेली असली तरी पण बँकेला सुट्टी हा नेहमीच गैरसोयीचा विषय असतो आता तर नोव्हेंबर महिन्यात ही गैरसोय जास्तच होणार आहे कारण की या महिन्यात दिवाळी आणि शनिवार सुट्ट्या मिळून एकूण नऊ दिवस बँका बंद राहणार आहे त्यामुळे हे सुट्ट्यांचे दिवस पाहूनच व बँकांच्या कामाचे नियोजन करावे लागणार आहे नोव्हेंबर महिन्यात दिवाळी आणि गुरुनानक जयंती हे प्रमुख सण आहेत नोव्हेंबर महिन्यातील सुट्ट्या अशा आहेत नंबर एक एक नोव्हेंबर रविवारची सुट्टी राहील नंबर दोन आठ नोव्हेंबर रविवारची सुट्टी राहील नंबर तीन चौदा नोव्हेंबर दुसरा शनिवार आणि दिवाळीची सुट्टी राहील नंबर चार पंधरा नोव्हेंबर रविवारची सुट्टी राहील नंबर पाच सोळा नोव्हेंबर बाल प्रतिपदा आणि दीपवाली पाडवा याची सुट्टी राहील नंबर सहा बावीस नोव्हेंबर रविवारची सुट्टी राहील नंबर सात अठ्ठावीस नोव्हेंबर चौथा शनिवारची सुट्टी राहील नंबर आठ एकोणतीस नोव्हेंबर रविवारची सुट्टी राहील नंबर नऊ तीस नोव्हेंबर गुरु नानक जयंतीची सुट्टी राहील केंद्र सरकारने जाहीर केलेल्या सार्वजनिक सुट्ट्या बँकांना सक्तीच्या असतात म्हणजे का व काही राज्यामध्ये स्थानिक अतिरिक्त सुट्ट्या पण देण्यात येतात त्यामुळे व्यापारी बंधू ज्येष्ठ नागरिक महिला यांनी या सुट्ट्या पाहून आपल्या बँके संबंधी कामाचे नियोजन करावे मित्रांनो या व्हिडिओ मध्ये मा दिलेली माहिती जर का आपण आवडली असेल तर चॅनल लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर मित्रमंडळी सोबत करण्यास विसरू नका आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र